कोगनोईत विजयादशमी दसरा साजरा कोगनोई परिसरातील आप्पाचीवाडी सुलगांव मतीवडे हणबरवाडी तत्वाडी आदी परिसरात विजयादशमी दसरा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. कोगनोईत मंगलवार तारीख 8 रोजी सायंकाळी 5 वाजता येथील श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात शमीचे पूजन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी सीमोल्लंघन कार्यक्रम केला. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत अंबिका देवी बिरदेव रेणुका व अश्व यांचे सवाद्य मिरवणुकीने ही बिरदेव माळावर आणण्यात आले. येथे मानकर यासह पालखी अश्व पविन्याचा कार्यक्रम झाला. येथे सार्वजनिक शमीचे पूजन केल्यावर सीमोल्लंघन केले. यावेळी माजी मंडल पंचायत प्रधान शरद पाटील पीकेपीएसचे चेअरमन अनिल चौगुले सी के पाटील के डी पाटील ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक संजय डूम अशोक मेघदूम आप्पासा व मेघदूम अमोल आंवटे राजकोंडा चौगुले बाबासो पाटील प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. नागरिकांनी आपट्याची पाने देऊन शुभेच्छा दिल्या. सर्वत्र आनंदी वातावरण होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने PSI BS तलवार यांनी बंदोबस्त ठेवला होता. आपण पाहत आहे ताजी बातमी न्यूज. चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा.